नमस्कार पालक विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण जिथे राहतो तिथून खेडेगाव असेल किंवा शहरी भाग असेल, दुसऱ्या ठिकाणी आपण नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, मित्रमंडळी असेल यांच्याकडे काही कामानिमित्त जात असतो, म्हणजे आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो. मग आपण जेव्हा अनोळखी माणसांना किंवा एखाद्या अपरिचित माणसांशी बोलतो तेव्हा ते म्हणतात की का हो तुम्ही कुठल्या गावचे. मग यावरून आपल्याला आपल्या गावाचं नाव सांगावं लागतं. बघा मित्रांनो, हे गाव कसे तयार होते बरं? तर बघा, खूप प्राचीन काळी शेतीचा शोध लागला. बघा तुम्ही चित्रांमध्ये बघतच आहात, शेतीचा शोध लागला, माणूस भटक्यांनी जीवन जगत होता. मग काय झालं की कालांतराने जीवन जगता जगता त्यांना शेती करण्यासाठी आवड निर्माण होऊ लागली. शेती आणि पाणी दोघांचा एकत्रित संगम त्यांनी बघितला आणि एकमेकांचं सहकार्य घेऊन ते शेतीकडे वळलेत. शेती करता करता एकमेकांच्या सान्निध्यात येता येता थोड्या थोड्या वस्त्या तयार झाल्या आणि वस्ती करत करत कुठेतरी अनेक वस्त्या मिळून एक गाव तयार झालं. आणि मग काय झालं मित्रांनो की गावाचा त्याचा विस्तार झाला. आणि विस्तार झाल्यानंतर जेव्हा ते शेती करत होते, जेव्हा तिथं राहत होते, त्यांना एक एकोप्याची भावना जाणवू लागली. त्यानंतर सुरक्षिततेची भावना जाणवू लागली की आपण जर एकत्रित राहिलो तर आपल्याकडनं चांगलं उत्पन्न निघेल, शेती चांगली होईल आणि आपली सुरक्षितता ही पण सांभाळली जाईल. मग याच हेतूनं गावाची निर्मिती झाली. आणि मग काय पुढे आपल्याला आपल्या या चित्रांमध्ये दिलंच आहे की गावांची ओळख किंवा गाव कसे तयार झाले. तर आपल्या गावाची ओळख हे आपण याद्वारे या पाठामध्ये अभ्यासणार आहोत.